आणि आज युद्धा संदर्भातले अपडेट आपण घेणार आहोत. तुर्तास जाऊया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत आहेत त्या ठिकाणी. शाखेच्या उद्घाटनाला म्हणून मी आलो. व्यासपीठावरती मी एवढ्यासाठीच आता आलोय, कारण गाडीत न जाताना तुमचं दर्शन होत नाही. व्यासपीठावरती येऊन तुमचं दर्शन घ्यावं. आता आपल्या शाखेचं इथे उद्घाटन झालंय आणि खर तर मला एक गोष्ट घेऊन यायची होती. मी त्या दिवशीच्या एका कार्यक्रमामध्ये मी सांगितलं ते आज माझ्याकडे यायला थोडासा उशीर झाला. उद्या परवाकडे माझ्या हातामध्ये ती गोष्ट येईल. जी महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक शाखेत प्रत्येक कार्यालयामध्ये तसंच जेवढी शासकीय कार्यालय आहेत त्या शासकीय कार्यालयांमध्ये देखील मी भेट म्हणून पाठवणार आहे. आणि आमच्या शिवरायांच्या एका पत्रामध्ये दोन ओळी यावी करून त्या त्याला पाठवणार आहे. प्रत्येक शाखेच्या भिंतीवरती ती गोष्ट लागली पाहिजे, कारण ती शाखा आहे ते दुकान नव्हे. तिथे आलेल्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. आणि कसं वागावं याचं जे शिवरायांनी अनेक गोष्टी ज्या सांगितल्या त्यातल्या दोन ओळी या मी आता करून खरं तर माझ्या हातात आता यायला पाहिजे होतं आज संध्याकाळ. दोन ओळी अशा आहेत की कारभार ऐसे करावा की रयतेच्या भाजीच्या देठाचाही हात न लावणे. माझ्या पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, महाराष्ट्र सैनिकांना सगळ्यांनाच, लोकांना त्रास देऊन लोकांवरती अन्याय करून कोणतेही शाखा चालवायच्या नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.